विराट बोलतोय मुंबई लोकल चालू झालीच पाहिजे. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतोय आम्हाला. विराट टू अंधेरी ट्रॅव्हलिंग करायचंय ना, तर सकाळी 6 वाजता घर सोडून 6-7 वाजता बस पकडून 10:30 वाजता अंधेरीला पोहोचावं लागतं. त्याच्यानंतर ऑफिस वाले बोलतात तुम्ही लेट का आलात. आम्ही विराट से गोरेगाव तक सफर करतो, 6 महिने से लॉकडाऊन था. इसके पहले 10% कर्मचारी को परमिशन था कंपनी में काम करने. 1 तारीख से 30% इन लोगों ने अलाउड किया. गवर्नमेंट का ही डिसीजन है कि 30% कर्मचारी कंपनी में जा सकते. इस वजह से मुझे बुलाया गया. कल मेरा शनिवार को पहला दिन था. मॉर्निंग में सही सलामत पहुंच गया. शाम को 6:30 बजे बोरीवली स्टेशन पे पहुंचा हूं. वहां से 9:30 बजे तक मेरा नंबर नहीं आया. मेरे आगे अभी भी कम से कम 200-250 लोग खड़े थे. बस नहीं मिली. मैं बाद में रिक्शा करके रेलो रोको किया था क्या आपने? आज मैं मॉर्निंग में यहाँ पे आया बस स्टैंड पे. यहाँ पे कम से कम 2.5 से 3 घंटा होने आ गया. नंबर आने से पहले दो बस खड़ी थी. बोलते ड्राइवर नहीं है. हमने पैसा मांगा रिटर्न तो बोलते कि वहाँ आके लो. इतनी बड़ी लाइन है, इन लोग पैसा लेने के लिए वहाँ तक जाते. लेकिन जब पैसा रिटर्न मांग रहा है तो बोलते वहाँ आके ले. वो भी बस का कोई आदमी नहीं आता है. यहाँ पे आके हम लोग को रेलवे अभी चाहिए, चालू चाहिए. या तो सबके लिए चाहिए या किसी के लिए नहीं चाहिए. काजल यादव माझं नाव आहे. ठीक आहे. माझा लोकल ट्रेन चालू करणं बहुत महत्त्वाचं आहे. कारण की मी सकाळी 6 वाजेपर्यंत लाईन लावले. आता सडनली बस बंद आहे तर आम्ही कसं जाऊ? ऑफिसवाले समजत नाही की कुठून विरारवरून येते. तिथे रजिस्ट्रेशन लेटर देतात. ठीक आहे, तुम्ही जा तुमचा कसं काय काय. मग एकच घरी कमावणारा माणसं तिथे कसं चालणार? 4-5 महिन्यापासून लोकल बंद आहे. आज तुम्ही काय स्टेशनवरती रेल्वे रोको वगैरे केलं ना? सॉरी, हॅलो. हाँ, कुछ भी करके जैसे जल्दी से जल्दी लोकल ट्रेन चालू हो जाए. हम लोग क्या प्राइवेट वालों के पास कुछ नहीं क्या उपाय? हम लोग इंसान नहीं है क्या? गवर्नमेंट वाले को सारी फैसिलिटी, हमारे लिए कुछ नहीं. सेंट्रल गवर्नमेंट को इसके खिलाफ ना एक्शन लेना चाहिए. उत्कर्ष प्रभाकर शेट्टी. मी फक्त एवढंच सांगेन की भारत सरकार केंद्र सरकारने रेल्वे चालू करून सांगितलं. मग भारत सरकार का थांबवते? आज आमच्या भावना त्याला विचार करा ना. शनिवारी मी रात्री 2 वाजता घरी पोहोचलो. जेवणार कधी, झोपणार कधी, येणार कधी? विरारवाल्याला सगळं कामावरून काढून टाकतात. गरिबाने करायचं काय? आज माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी दुसऱ्याकडनं घेतो. बस आज जमलेलं आम्ही आंदोलन करणार. आम्ही ट्रेनमध्ये झोपणार. हा, सगळ्यांनी झोपणार. आम्ही इथे पटावरती पण 1 पण ट्रेन चालू जाणार नाही. तुम्हाला जर ट्रेन चालू करायची नसेल ना, तर गव्हर्नमेंटवाल्याने मला ट्रेन चालू करायची नाही. सगळी ट्रेन बंद करून टाका. कुणी ट्रेन चालू नाही करायची. बस माझी फक्त एवढीच मागणी आहे. अनिता शिंदे, मला सांगायचं आहे की लोकल ट्रेन चालू झाले पाहिजे. बस सेंट्रली बंद, फ्री सिग्नल दिला तर स्टेट का देत नाहीये? लोक 4-4 तास प्रवास करतात. 4-4 5-5 तास जेवढा पगार येतो ना तेवढा आता ट्रॅव्हलिंगला जातोय. हे रोड बंदर रोडवेज एक्सप्रेस हायवे नेहमी ना ट्रॅफिक असतो. याला 4 तास लागतात. सेकंड, आम्ही सकाळी 8:30 वाजल्यापासून आता 10 वाजता तुम्ही सांगाल की लोक बस जाणार आहे आणि कसं त्रास काढणार? आणि तर गव्हर्नमेंटला पगार मिळतो तर मग त्यांनासाठी ट्रेन का चालू आहे? मग प्रायव्हेटवाल्यांनी नाही सांगितलं का? प्रायव्हेटवाले माणसं नाही आहे का? प्रायव्हेट जाते तर विरारवाल्याला काम. माझी मागणी आहे की लोकल ट्रेन चालू झाली पाहिजे. माझ्यासाठी लोकल ट्रेन महत्वाचे आहे ना. इकडचा सामान्य माणूस आहे ना, भरतोय. गव्हर्नमेंटला भरपूर पगार आहे पण प्रायव्हेटवाल्याला नाही आहे. त्यांचे 25-25, 50-50 सगळे कापले गेलेले आहे. आम्ही काय माणसं नाही. एवढंच बोललंय मुंबई लोकल चालू झालीच पाहिजे. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतोय आम्हाला. विरार टू अंधेरी ट्रॅव्हलिंग करायचंय ना, तर सकाळी 6 वाजता घर सोडून 6-7 वाजता बस पकडून 10:30 वाजता अंधेरीला पोहोचावं लागतं. त्याच्यानंतर ऑफिसवाले बोलतात तुम्ही लेट का आलात. आम्ही तुम्हाला का फ्रीचा पगार द्यायचा? 400 रुपये खर्च डेलीचा येतो. तरी पण लोकल चालू नाही करत. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फक्त एम्प्लॉईज आहेत, प्रायव्हेटवाले एम्प्लॉईज नाहीत. ते लोक टीडीएस नाही देत का? मला एवढाच प्रश्न आहे. ते लोक टॅक्स नाही भरत का? गव्हर्नमेंट एम्प्लॉई दुसरे काही एम्प्लॉईज नाहीत का? दुसऱ्यांनी काय खायचं? गरिबांनी काय खायचं? घरी राहायचं का गरिबांनी? त्याच्या घरी माझं फक्त एकच मागणं आहे, मुंबई लोकल चालू झाली पाहिजे. त्याचे बसमध्ये लोक लाईनीत जातात, तसे ट्रेनमध्ये लाईनीत जातील लोक. मुंबई लोकल चालू झालीच पाहिजे. ट्रेन चालू करतात.
Thank you.